लॉकडाउन में इन्होंने पूरी हेल्प करके मुझसे मेरा ट्रीटमेंट किया। आज मैं बहुत खुश हूँ और मेरे साथ में मेरी पूरी फैमिली भी खुश है कि मैं सब कुछ खा पा रहा हूँ। डायबिटीज ब्लड प्रेशर तसं काहीच नव्हतं, बरोबर? डायबिटीज होता पण तो कंट्रोल केला आपण, मग क्लिअर। बरोबर, बघा डायबिटीज असताना देखील कंट्रोल करून व्यवस्थितपणे होऊ शकते हे देखील देवीदास श्रीवास्तव सांगतात। हॅलो, मेरा नाम दिनेश अग्रवाल है, मेरी उम्र 60 साल है, मेरे को डायबिटीज़ भी है और पिछले 5 साल से मुझको खाने में बहुत प्रॉब्लम हो रही थी। मेरे दांत सभी हिल रहे थे, 2-3 ब्रिज बिठाए थे वो भी हिलने लग गए। तो मैं, मेरे साथ में मेरे फैमिली सब परेशान थे, मैं कुछ खा नहीं पा रहा था, इससे मेरी डाइजेशन को तकलीफ हो रही थी और मेरे को डायबिटीज़ में भी तकलीफ आ रही थी। तो अब मुझको भरोसा नहीं बैठ रहा था कि मैं कहाँ जाऊँ और क्या दांत का ट्रीटमेंट करूँ। हर जगह मैं सर्च करता था, किसी से पूछता था तो कंफ्यूज हो जाता था, सही जगह पहुँच नहीं पाता था। तो धीरे धीरे मैंने लॉकडाउन में सर्च किया बहुत से डॉक्टर का, तो बहुत से यूट्यूब पे मैंने सर्च किया, तो बहुत से यूट्यूब में फेक न्यूज़ फेक भी आते थे, कोई सही भी आता था, तो मुझको भरोसा नहीं बैठता था कि कहाँ जाऊँ। तो मैंने और मेरी बहू ने, फैमिली ने मिलकर सर्च किया और फिर डॉक्टर मयूर खेरनार के यहाँ हम आए, तो पहली बार में बात करने से मुझको बहुत भरोसा लगा। तो मुझको लगा नहीं, यहाँ मैं ट्रीटमेंट करा सकता हूँ। तो फिर मैंने ट्रीटमेंट कराया और मेरा 5 से 6 दिन में मेरा ट्रीटमेंट पूरा हुआ। लॉकडाउन के दरमियान मेरे को इन्होंने अच्छा गाइडेंस दिया, स्टाफ ने भी अच्छा सपोर्ट किया, पूरे लॉकडाउन में इन्होंने पूरी हेल्प करके मुझसे मेरा ट्रीटमेंट किया। आज मैं बहुत खुश हूँ और मेरे साथ में मेरी पूरी फैमिली भी खुश है कि मैं सब कुछ खा पा रहा हूँ। और मैं आपसे भी सजेस्ट कर सकता हूँ कि अगर आपका दांत हिलते हो या ट्रीटमेंट कराना हो तो आप डॉक्टर मयूर खेरनार को ज़्यादा रिकमेंड करें, क्योंकि मुझको भरोसा उन पे 10 में से 10 है। इनका स्टाफ भी बहुत कोऑपरेटिव है, आपको 1 पैसे की तकलीफ नहीं हुई। मुझको मालूम ही नहीं पड़ा कि मेरे दांत निकाले कब और लगाए कब, ना पेन हुआ ना प्रॉब्लम हुई। आज मेरा 5वां 6वां दिन है, मेरी बात से आपको लग जाता होगा कि मेरे को अगर प्रॉब्लम होती तो मेरे फेस से मालूम पड़ता आपको। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर मिस्टर देवीदास शिरोडे सर आहे, सर चाळीसगाव वरून आले। सरांची ट्रीटमेंट आजपासून 2 वर्ष आधी एक्झॅक्टली झाली होती, फुल माउथ इम्प्लांटची। तर सर एक विचारायचं आहे तुम्हाला, तुमची ट्रीटमेंट जेव्हा झाली त्या टायमाला तुमचे दात ट्रीटमेंट झाल्यानंतर किती दिवसात लावल्या? 3 ते 4 दिवसात। आणि 3 ते 4 दिवसात लावल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला हे जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता? हो हो, आम्ही म्हणजे अगोदर जेवणच होत नव्हतं ना, कारण मी 1 तास लागून जायचं, हळू खायचो, लाभ पडलेले होते। आता जेवण अगदी इझी होतं आणि चांगलं होतं। हो हो, बरोबर। आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकतात की ज्यांना जर त्रास असेल तुमच्यासारखा त्यांना तुम्ही काय अगदी आमच्या गावचे पहिले पण 2 पेशंट इथे आले होते, त्यांच्या सांगण्यावर मी इथे आलो होतो आणि आम्हाला ते अगदी आतापर्यंत आनंदच आहे। आता 2 वर्ष झाले, काही प्रॉब्लेम आला नाही, काही नाही, व्यवस्थित व्यवस्थित अजून आमच्या गावचे 1-2 पेशंट यायला इच्छुक आहे। तर हे सगळ्यात महत्वाचं आहे, व्यवस्थितपणे ट्रीटमेंट झाली। बरं, मला एक विचार होतो, ट्रीटमेंट करताना खूप दुखणं असं काही त्रास झाला नाही? काहीच त्रास नाही, असं काही पाहिजे एवढा त्रास नाही झाला, पण ते बरोबर ऐकण्यात झालं तुम्हाला की याच्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं, कारण ही ट्रीटमेंट कशी पूर्णपणे बधीर करून तुम्हाला केली जाते। तर एखाद्या पेशंटचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्हाला त्या ट्रीटमेंटची डिसिजन घ्यायला फार सोपं जाऊ शकतं। सर अजून तुम्ही एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या हसण्यामध्ये किती फरक पडला, तुमच्या व्यक्तिमत्वात किती फरक पडला? भरपूर, जमीन असणार फरक पडला डॉक्टर साहेब, कारण दातच नव्हते, पुढचे दात पडले ना फारच होऊन गेलो होता, आता व्यवस्थित आहे। आणि म्हणजे असं वाटतच नाही, दात बसवले, दात बसवले, स्वतःचे दात आले, कोणाला जर सांगितलं तर त्याला वाटतं की बाबा आपण दात चेंज केले, नैसर्गिक आहे एकदम नैसर्गिक। हा, असं कोणाला शंका येत नाही किंवा दात लावलेले आहेत, नैसर्गिक आहेत असं वाटतं। बरं, तर तुम्ही ऐकण्यात आलं की सर म्हणतात की याच्यात दात जेवायला तर भेटतातच पण व्यक्तिमत्वात देखील टोटली फरक पडतो, आणि कोणाला सांगितलं आपण तर दात बदलले असं नॅचरल, हा नाही तर नॅचरलच आहेत असं कोणाला लक्षात येत नाही। बरं बरं,
तर वयस्कर लोकांना तुम्ही डेफिनेटली सांगू शकता की त्यांना फार गरज असते दादा. हो आणि सातच्या पुढील लोकांना आहेच गरज, सातच्या पुढच्या लोकांना करायला काय असते. तुम्हाला डायबिटीस ब्लड प्रेशर तसं काहीच नव्हतं बरोबर, डायबिटीस होता पण तो कंट्रोल केला आपण आणि मग क्लिअर. बरोबर, बघा डायबिटीस असताना देखील कंट्रोल करून व्यवस्थितपणे होऊ शकते हे देखील देवीदास सर सांगतात. आज 2 वर्ष झाले यांना ट्रीटमेंटला, मार्च 2021 ला बरोबर यांची ट्रीटमेंट झाली होती आणि आज ऑलमोस्ट फेब्रुवारीचा संपायला आला तर फेब्रुवारीमध्ये त्यांचा ऑलमोस्ट 2 वर्ष होण्यावरच आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला देखील असा काही प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या नातेवाईकांना हा जर त्रास असेल, ज्यांना अजिबात दात किंवा सगळे दात गळले असेल, तर ही ट्रीटमेंट जी फुल माउथ डेंटल इम्प्लांट्स म्हणतात, ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी अतिशय उपयोगी येऊ ठरू शकते. तर तुम्हाला तसं काही मदत असेल तर आमच्या हेल्पलाईनला संपर्क करावा. तुम्हाला कधी काय असं कन्फ्युजन असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईनला संपर्क केल्यानंतर आम्ही तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे पेशंट्सचे मुलाखती तुम्हाला आम्ही पाठवू, त्याच्यात तुम्हाला अजून कॉन्फिडन्स डेव्हलप होईल आणि आमची डॉक्टर टीम तुमच्याशी संपर्क देखील करतील आणि तुम्हाला फोनवरती देखील गाईड करतील. तर मित्रांनो, तुम्हाला काही त्रास असेल तर हेल्पलाईनवर संपर्क करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.